हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्हा पोलीस भरतीमध्ये दोन हजार सतरामध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील सामान्य ज्ञानावर आधारित पंधरा प्रश्न पाहणार आहोत याच्या आधी याच पेपरमधील पंचवीस प्रश्नांवर एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आहे सामान्यांचा सा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशा टाट्यात भाग स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तकं तुम्ही विकत घ्या सर्व परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी आठ या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा तुम्हाला ही पुस्तकं मिळून जातील पण प्रश्न क्रमांक पंच्याऐंशीपासून शंभरपर्यंत सॉरी शहाऐंशीपासून शंभरपर्यंत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री कोण आहेत तर आता हे दोन हजार सतरामधलं विचारलं होतं तर त्यावेळेला अरुण जेटली हे संरक्षण मंत्री होते परंतु आत्ता सध्या भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत आता मी हा पेपर का घेत आहे तर प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला लक्षात येईल आता सध्या राजनाथ सिंह हे आपले भारताचे संरक्षण मंत्री आहेत महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची कमाल संख्या किती आहे तर महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची कमाल संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे महाराष्ट्राचा दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्राचा दक्षिणेकडील जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे आणि सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा तळकोटणामध्ये येतो तर कोकणामध्ये एकूण दोन जिल्हे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग हा गोवा या राज्याला लागून असलेला जिल्हा आहे जनगणना दोन हजार अठरानुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचे राज्य ठरते तर जनगणना दोन हजार अठरानुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठर ठरते आणि पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेश या राज्याचा लागतो त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्र कृषी क्षेत्र यामध्ये जे सी बी नावाचे यंत्र वापरणे नित्याचे आहे जे सी बी आता याचा आपल्याला फॉर्म सांगायचा आहे तर जे सी बी म्हणजे जोसेफ सिरिल बॅम्सफोर्ड असा त्याचा फॉर्म होतो दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणता तालुका नाही आता दिलेल्या पर्यायामध्ये शिंदखेडा हा तालुका आहे साठरी हा तालुका आहे शिरपूर हा सुद्धा तालुका आहे पाण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे नदी किंवा नाल्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून पाणी मुरवण्यासाठी जो शिरपूर पॅटर्न आहे तो याच तालुक्याचा आहे आणि दोंडाईचा हा तालुका नाही चार नंबरचं चा त्याचं उत्तर आहे आणि हे जिल्ह्यावर आधारित प्रश्न होता म्हणजे जिल्ह्यावर आधारित कसे प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात आलं असेल भारतातील अतिपश्चिमेटील व अतिपूर्वेतडील राज्याची जोडी ओळखा तर भारताच्या अति पश्चिमेकडे गुजरात आहे आणि अति पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश आहे आणि गुजरात हे जे राज्य आहे याची राजधानी गांधीनगर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात आमदार विधानसभा सदस्य होण्याकरिता वयाची कमी कमी किती वर्षे पूर्ण केलेली असावीत तर महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणजेच विधानसभा विधानसभा सदस्य होण्याकरिता वयाची कमी कमी पंचवीस वर्षे पूर्ण केलेली असावीत विधानसभेसाठी पंचवीस वर्षे वय आहे विधान परिषदेसाठी तीस वर्षे वय आहे जर तुम्हाला ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यां यासाठी उभं राहायचं असेल तर त्याचं वय कमी कमी एकवीस वर्षे आहे लोकसभेसाठी पंचवीस वर्षे असतं राज्यसभेसाठी तीस वर्षेच असतं त्यानंतर आय पी एल दोन हजार सतरामधील पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये खेळला गेला तर आय पी एल दोन हजार सतरामधील पहिला जो सामना आहे तो रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळला गेला आता आपल्याला दोन हजार वीसचं किंवा दोन हजार एकोणीसचं विचारू शकतात पहिला सामना किंवा सा शेवटचा सामना त्यानंतर भारताने आडणी पाच मिसाईलचे प्रक्षेपण कोणत्या राज्याच्या किनारी प्रदेशाजवळ केले तर भारताने आडणी पाच हे जे मिसाईल आहे याचं प्रक्षेपण ओडिसा या राज्याच्या किनारी प्रदेशाजवळ केलेलं आहे आणि आपल्याकडे आडणीबाणाचं जे प्रक्षेपण आहे किंवा मिसाईलचं प्रक्षेपण आहे हे, हे, हे। शक्यतो ओडिसा राज... राज राज्याला लागून असलेल्या किनारपट्टीजवळच केलं जातं तिथे एक बेट आहे त्या बेटावर त्याच्यानंतर युमुद्रीकरणानंतर नवीन स्वरूपात चलनात आलेल्या पाचशे रुपयाच्या नोटांवर ठालीलपैकी कोणती प्रतिकृती आपणास पाहावयास मिळते तर हे नोटाबंदीवर आधारित प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे ते लाल किल्ला याची प्रतिकृती आपल्याला पाहावयास मिळते आणि लाल किल्ला हा दिल्लीमध्ये आहे पंधरा ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते आपल्या भारताचं ध्वजारोहण लाल किल्ल्यावरच होत असतं त्याच्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका पाहता खालीलपैकी कोणत्या राज्यात निवडणूक झाली नाही आता हे दोन हजार सतरामधील आहे तर आसाम या राज्यामध्ये निवडणूक झाली नाही त्यावेळेला दोन हजार सतरामध्ये उत्तराखंड मणिपूर याच्यात निवडणुका झालेल्या आहेत खालीलपैकी कोणते नगर किंवा शहर धुळे जिल्ह्यात नाही तर दिलेल्या पर्यायापैकी परे शहादा जे आहे हे नगर किंवा शहर धुळे जिल्ह्यात नाही पिंपळनेर साठरी आणि शिरपूर हे धुळे जिल्ह्यात आहेत मला वाटते शहादा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो त्याच्यानंतर महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही तर महाराष्ट्राला मध्य प्रदेशची सीमा आहे उत्तरेला आहे छत्तीसगडची सुद्धा सीमा आहे आंध्र प्रदेशची सीमा लागून नाही तेलंगणाची आहे कारण तेलंगणापूर्वी आंध्राचा भाग होता परंतु आता तेलंगणा स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यामुळे आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून महाराष्ट्राला नाही तीन नंबरचं उत्तर आहे आणि शंभरावा शेवटचा प्रश्न मतदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट पूर्ण होणे आवश्यकच आहे तर मतदान करण्यासाठी वय अठरा वर्षे पूर्ण होणे आवश्यकच आहे ही एकच अट आपल्या भारतामध्ये आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच